आता आदिवासींचं एवढं नाव आमचे नानाभाऊ नवीन नवीन अध्यक्ष झाले आहेत आणि त्यांचं मी त्या ठिकाणी प्रेस वाचली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आदिवासींकडे लक्ष द्यायचं आहे मला मोठा आनंद वाटला काय अवस्था अध्यक्ष मोदय खावटीच्या योजनेच्या संदर्भात काय अवस्था या ठिकाणी केली वर्ष निघून गेलं एक वर्ष मग खावटी कधी द्यायची वर्ष निघून गेल्यावर खावटी द्यायची अध्यक्ष मोदय या ठिकाणी मध्ये डीबीटी झाली आय मी आणला तारीखच आणली आहे हा तेवीस मार्च दोन हजार तेराला तेवीस मार्च दोन हजार तेराला डिब्युटी झालाय अध्यक्ष महोदय एप्रिल दोन हजार वीस मध्ये अध्यक्ष मोदय कोरोनामुळे या ठिकाणी आपण डीबीटी द्यावी असा निर्णय केला दोन हजार वीस ऑगस्टला मंत्रिमंडळात विषय पोहोचला वीस एकवीस साठी जी आर नऊ सप्टेंबर दोन हजार वीस ला निविदा पद्धतीचा काढण्यात आला दोन वेळा निविदांना मुदतवाढ देण्यात आली त्यानंतर एक समिती तयार झाली त्या समितीने सांगितलं की हे निविदा वगैरे काढण्याचं कारण नाही आहे या सरकारच्या समितीने सांगितलं निविदा काढण्याचं कारण नाही आहे निविदा प्रक्रिया रद्द करा आणि दोन हजार रुपये आणि चार हजार रुपये थेट खात्यामध्ये द्या थेट खात्यामध्ये द्या कोणी सांगितलं या सरकारने तयार केलेल्या समितीने सांगितलं तरी त्या समितीला आणि मंत्रिमंडळाला बाजूला ठेवून चार डिसेंबर दोन हजार वीस ला पुन्हा निविदा शुद्धीपत्रक निघालं आता हा अधिकार कोणी दिला यांना मंत्रिमंडळापेक्षा मोठे आहेत सुकाणू समितीपेक्षा मोठे आहेत आणि अध्यक्ष महोदय काही खास लोकांना काम मिळालं पाहिजे म्हणून त्याची एवढी अमाहिका तयार झाली आणि त्याचा परिणाम काय झाला अध्यक्ष मोदय मागचं वर्ष पूर्ण गेलं एक मार्च ची मुदत असताना अध्यक्ष मोदय सत्तावीस तारखेला ती निविदा आता क्लोज केली म्हणजे मार्च एक मार्चला सबमिट करायचं होतं लाच निविदा क्लोज करून टाकली अद्यापही त्याच्यावर कुठली कारवाई झालेली नाही फाईल अद्यापही पडलेली आहे कुठली कारवाई नाही म्हणजे एक वर्ष आदिवासींना खावटी विना ठेवण्याचं पाप कोणाचं आहे कोणाचं पाप आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी बोलताना खूप जोरदार आदिवासींच्या संदर्भात बोलायचं आणि एक एक वर्ष केवळ निविदाच्या संदर्भात म्हणजे विशिष्ट व्यक्तीला निविदा द्यायची आहे आणि म्हणून समितीने सांगितलं की थेट पैसे द्या ते आम्हाला मान्य नाही आहे तो बिचारा उपाशी मेला का जगला आम्हाला माहिती नाही पण एक वर्ष आम्ही त्या ठिकाणी अध्यक्ष मोदे निविदाही काढणार नाही आणि पैसेही देणार नाही अशा प्रकारची अवस्था ही आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळते